बरं वाटत नाहीये का तुला? काही हवं होतं का? नाही, मी चुकून इंटरकॉम उचलला होता. अगं काही हरकत नाही, बरं झालं मला बोलवलंस ते. घे पाणी पी, तुला जरा बरं वाटेल. मनीषच्या वेळेला सुद्धा शेवटच्या 15 दिवसात मलाही डोळ्याला डोळा नाही लागायचा. मामा ठीक आहे, मामा तुम्ही झोपा ना. नाही तर हवं तर मी इथे बसते ना तुझ्या बरोबर. आय एम ओके, थँक्यू. ठीक आहे, जाते मी. पण काही लागलं तर मला फोन कर. हो, तुम्ही झोपा. हाय. अरे देना. हाँ बट ये ले ले माजा. ओ गो भाई. मनीष, मम्मांना कळलं असणार तू मुंबईतच होतास म्हणून. कळू दे ग, मला काही भीती आहे की काय कोणाची? हॅलो. स्लोली. कॉंग्रॅच्युलेशन्स यंग फादर. थँक यू सिस्टर. पेपर्स बाळाच्या आईला कसं वाटतंय? आय एम फाईन, थोडं डोकं दुखतंय. मी सिस्टर नाही अर्धी क्रोसिन द्यायला सांगतो. ओके. बाळाचं नाक अगदी आजीसारखं झालंय. ओके, काय लागलं तर सिस्टरना कळवा. थँक्यू. ए, आपल्या बाळाचं नाक अजिबात आजीसारखं नाहीये. खरं म्हणजे बाळाचं नाक कुणासारखं सुद्धा नाहीये, चेरी सारखं आहे. चेरी. हा पण हनुवटीवरचा खड्डा अगदी माझ्यासारखा आहे. जो माझ्या पप्पांच्या हनुवटीवर सुद्धा होता. ए, नंतर तू तुझ्या आई बाबांकडे जाणार आहेस ना? नाही, ऍक्च्युली मामा. प्लीज, आय डोंट वॉन्ट टू आर्ग्यू. इफ यू वॉन्ट मी टू स्पीक टू मामा आय विल स्पीक, बट आय डोंट वॉन्ट टू लिसन एनिथिंग फर्दर इन दिस मॅटर. यू अंडरस्टँड? बेबीला तपासलं? कोणत्या बेबीला? अहो असं काय करताय रुजुताच्या? हो, बेबी इज फाईन. आणि रुजुता? या, शी इज ऑल्सो फाईन. गुड, मी राऊंड घेऊन येते. एक मिनिट, जरा बसतेस का? मला बोलायचं तिच्याशी. हे बघ, मनीषशी तू एकतर्फी नातं नाही जोडू शकत. थोडा डिस्टर्बड आहे तो, पण ठीक होईल सगळं. हे बघ, त्याचा कोरडेपणा मला जाणवतो. आज सर तू माझ्याशी नीट बोलला सुद्धा नाही. माझा ऐका, या गोष्टी अशानं सुटत नाहीत. अहो माझा मुलगा आहे तो, आमच्यातलं नातं कायम टिकवायचा मी प्रयत्न करते, पण एका मर्यादेपलीकडे आपण काहीच करू शकत. अगं या घराच्या हॉस्पिटलच्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्या तू आपणून स्वीकारल्यास. अगं त्याला किंवा त्याच्या बायकोला आपल्याकडे जर राहायचं असेल ना तर ते मोस्ट वेलकम, पण एका मर्यादेपलीकडे कुणालाच वेळ देता येणार नाही. प्रत्येकाला आपापलं आयुष्य आहेच. हे बघ, तुला वाटतं तर तू स्पष्ट बोलून बघ, बट आय डोंट थिंक त्याचा काही उपयोग होईल. सांगण्याचं काम मी केलं, काय बरोबर आहे काय चूक आहे हे तुझं तू ठरव. बाळानं चेहरा आणि रंग अगदी बापाचा घेतलाय. मी जरा बाहेर बसते. हा, हनुवटीवरचा खड्डा. तू एवढी तणावात का? काय नाही बाबा, पुन्हा तेच. अगं ऐकेल तो तुझं सगळं. दोघही हटून बसलेत. मनीष तर ऐकायलाच तयार नाहीये. का काय झालं? अगं पुन्हा तोच वाद झाला. कसा बसा शांत केलाय मी त्याला. ज्योत्स्नाबाईंच म्हण बरोबर आहे. त्या कसं जाऊ देतील तुम्हा दोघांना? ते स्वतः डॉक्टर असताना. त्याचं तर म्हणणं आहे की मी तुमच्या बरोबर यायला हवं, आणि डिस्चार्ज मिळेपर्यंत सुद्धा त्याला धीर नाहीये. तू आलीस तर आम्हाला आनंदच आहे, पण आम्हाला नाही समजता येणार ज्योत्स्नाबाईंना.
का जावी बापूंची? नाही नका बोलू. अगं पण मग यावर उपाय काय? आई आणि मुलामध्ये बोलणं होईल तेव्हाच याच्यावर उपाय निघेल. हे होणं खूप कठीण आहे आणि जेव्हा होईल ना आई तेव्हा त्याचे परिणाम खूप वाईट होतील. हे बघ मी बोलतो जावई बापूंची, ते समजूतदार आहे, त्यांना कळेल मी काय म्हणतो ते. बाबा तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही काही एक बोलू नका. तुम्ही खरंच काही बोलू नका हा? नाहीतर त्यांना वाटायचं की आपली लेक आणि नातू आपल्याला जड झालाय म्हणूनच आपण त्यांना तिकडे पाठवतोय. आपण करायचं काय बाबा? आता जे काही करायचंय ना ते मलाच करावं लागेल. जो निर्णय घ्यायचा आहे तो मलाच घ्यावा लागेल. त्या 3 नंबरच्या पेशंटचे डिस्चार्ज पेपर्स तयार केले? तुम्ही या, मी सांगते. बरं झालं तू आलास, मी तुला भेटणारच होते. मी रुजुताला आणि बाळाला घेऊन जाणार आहे. अरे तू शांत हो, बस तर. यात शांत होण्यासारखं काय? मी शांतच आहे. मनीष, या सध्याच्या अवस्थेत रुजुताला आणि तिच्या बाळाला डॉक्टरांची गरज आहे. मी डिस्चार्ज नंतरच म्हणतोय. डिस्चार्ज नंतर सुद्धा त्यांना डॉक्टरांच्या काळजीची गरज आहे. मामा, ते एवढी मुलं जन्माला येत असतात त्या सगळ्यांच्या घरी काय डॉक्टर्स असतात का? अरे पण आपल्या घरी जर डॉक्टर असतील तर त्याचा आपण फायदा नको का घ्यायला? हे बघ, मला हे असले फायदे नकोय आणि तू सुद्धा इन्सिस्ट करू नकोस. मनीष, यांचं सुद्धा तेच मत आहे. डॉक्टर सोळंकींच्या मताशी माझं काहीही देणं घेणं नाहीये. ही इज अ व्हेरी गुड डॉक्टर, अ प्रोफेशनल. तू त्यांचं मत घेतेस ना? ओके, मला त्यांचं मत जाणून घेण्याची काहीही गरज वाटत नाही. मनीष, मला वाटतं आपण दोघांनी आर्ग्यू करत राहण्यापेक्षा हा डिसिजन आपण रुजुतावर सोडूया. शी इज अ बेटर जज. बर, तू काय घेतोस, चहा कॉफी? नाही काय नको, जातो मी. मनीष, प्रश्न वरवर दिसतो ना तेवढा सोपा नसतो बऱ्याचदा, विशेषतः बाईसाठी. काय म्हणताय बाळाची आई? डॉक्टर, बाळ कुठे, कसा आहे तो? नाही, इज ऑल राईट. हा, तुम्ही काही काळजी करू नका, थोडं जास्ती फीडिंग झालं होतं वाटतं. कल्पना नाही डॉक्टर, पण एवढ्याशा बाळांना होतं असं? इट्स अ कॉमन थिंग, नथिंग टू वरी. ओके डॉक्टर, हे व्हायरल इन्फेक्शन तर नाही ना? आता तरी तसं वाटत नाही डॉक्टर. प्लीज तुम्ही खरं काय ते सांगा ना मला. रुजुता, अगं असं पॅनिक होण्याची गरज नाहीये. 1-2 दिवसात बाळाला बरं वाटेल आणि एव्हरीथिंग विल बी नॉर्मल. हा, पण मग आता औषध देण्याची जरूर नाहीये का? नाही, आता काय नको. मी सगळं लिहून ठेवलंय, सिस्टर विल टेक केअर ऑफ इट. हा, यू डोंट वरी. Thank you.
काय करतेस? काय नाही ग, जुन्या आठवणी जाग्या झाल्या. मामा तुला एक विचारू? विचार की? हे इतकं सगळं जुळून घेताना खूप त्रास होत असेल ना ग तुला? नाही ग, तुझ्यासारखी मुलगी असताना कसलं. माझं नाही म्हणत मी, पण सगळं जगणंच पुन्हा नव्याने सुरू करायचं म्हणजे सोपं नसेल ना ते? सोपं काय असतं ग आयुष्यात? स्वतःच्या आई वडिलांचं हक्काचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी जाणं सोपं असतं की आपल्या सवयी दुसऱ्याला आवडतील अशा ऍडजस्ट करणं सोपं असतं? पण तू नको त्याचा विचार करूस, तुझ्यावरती वेळच नाही याची. तुमची पिढीच वेगळी आहे ग, तुला स्वतःच्या स्वप्नांना मुरड नाही घालावी लागणार. असं काही नाहीये, असच असत, अगदी असच. मामा तू एक गोष्ट नाही सांगितलीस मला. कोणती ग? कुणाचेही डोळे कुठेतरी काहीतरी खुपल्याशिवाय ओले होत नसतात. काय म्हणते बाळ? मामा ताप आहे अजून. एक दोन दिवसात बरं होईल तो, किमान तेवढा वेळ लागतोच त्याला. माझ्या बरोबर थांबताच ज्योत्स्ना, आज आपल्याला एक इम्पॉर्टंट पार्टी आहे, सगळे सेलिब्रिटीज येणार आहेत, अँड यु नो त्यांनी अरेंजमेंट केली आपली. मी एक राऊंड घेतो आणि गाडीत थांबतो. टेक केअर. अगं तू इतकं काय टेन्शन घेतेस? लहान मुलांनी येतो असं आता होईल ठीक. अहो मगासपासून रडत होता, आत्ताशी कुठे चूप बसलाय तो. अगं आमच्याकडे असंच होतं, आयाच पॅनिकी होतात. त्या मनानं त्यांच्या मुलांना काहीच झालेलं नसतं. त्यांची मुलं मोठी होतात, संसार थाटतात आणि आपल्या आईला विसरूनही जातात, किंवा मग त्यांना दोष द्यायला शिकतात. पण आई आपल्या बाळाची काळजी कधीच करणं सोडत नाही. तू आता आई झालीस ना, तुला इकडे. हे येतील उद्या सकाळी, मी सुद्धा येईन. काही लागलं तर नर्सला सांग, डॉक्टर सावर्डेकर वरच्या मजल्यावर आहेतच. ही इज अ व्हेरी गुड पीडियाट्रिशियन. मी निघू. ट्राय अँड अंडरस्टँड मी माय चाइल्ड. तुला सांगतो रुजू, ही व्यवहारी माणसं ना फार कोरडी असतात. अर्थात व्यवहारासाठी ते आपल्याशी चांगलं वागतात, पण आपण कधी त्याच्यावर जाऊ नये. तू कुणाबद्दल स्पेसिफिक सांगतोयस का? तुला कळत असेल तर हो. बर मग तू कसा ठरवतोस की हा हा माणूस व्यवहारी आणि कोरडा आहे? अगं ते व्यवहारानेच कळत मनीष. खरं म्हणजे आपण सगळेच व्यवहारी असतो. नाही तसं नाहीये. आता बघ ना, तुझ्या माझ्यासारखी माणसं एखादी गोष्ट जर मनापासून करायची असेल ना, तर आपण व्यवहारांचा विचारही करत नाही. हा पण ह्या व्यवहारी माणसांचं तसं नसतं.
ती केवळ व्यवहारासाठी मनापासून करावयाच्या गोष्टींनाही मुरड घालतात. तू ममांबद्दल बोलतोस? सांग ना, ममांबद्दल बोलतोस तू का? नाव न घेता बोलत तर नाही चालणार का? तुला सांगतो रुजू, पप्पांना फार मनस्वी होते ग. माणसांपुढे ते व्यवहाराची फिकीर सुद्धा करायचे नाही. अग ते आजूबाजूला असले ना की कस चैतन्य आपल्या आजूबाजूला वावरते असच सतत वाटत असायचं. आणि मामा पक्की व्यवहारी. कशावरून? ती जे पुढे वागली त्यावरून तिने सिद्ध केलंच की मनीष हा व्यवहारी माणूस आणि हा मनस्वी माणूस असे तू स्टीरियोटाइप्स केलीस का? मनीष जाऊ दे ना, हा विषयच नको. ममांचं पत्र आलंय, रेनोव्हेशन करतायत त्या हॉस्पिटलचं. तेच ते मी तुला सांगितलं होतं तिला पत्र लिहू नकोस म्हणून. लक्षात घे, नाऊ शी इज अ पार्ट ऑफ डॉक्टर सोळंकी स्ट्रक्चर. तिचं आपलं नातं आता संपलंय. डू यू अंडरस्टँड? कसं आहे का आता बाळाचं? आई तू आलीस, बरं झालं. अगं ताप आहे का त्याला अजून? अगं याला ताप आहे कळल्या बरोबर लगेच मला उन्हातच इथे घेऊन आले. तेच कशाला, तुझे किती ताप काढले? बाबा तुमच्याकडे फोन आहे. हॅलो हॅलो मनीष, मी आईबाबांबरोबर घरी चालली आहे. नाही आपण भेटल्यावर तुम्ही सांगते सर. ओके जोशनाबाई, मामांशी मी बोलीन. समजावेन मी त्यांना सगळे धागे विसरणं आवश्यक आहे. त्यांना समजतील तुम्ही.